ट्रेंड्स न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मंडळी, सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून साहजिकच विविध प्रकारच्या मिठाई खरेदी करण्याचे नियोजन देखील सुरू झाले आहे. सध्या जळगावात मिठाईसाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरी प्रत्येक दुकानात शुद्ध स्वरूपातील मिठाई मिळेलच याची गॅरंटी नाही. विशेष करून काही दुकानांमध्ये सिंथेटिक मावा तसे अन्य केमिकल पदार्थांनी युक्त असणाऱ्या मिठाया घेण्याऐवजी शुद्ध आणि सात्विक स्वरूपातील मिष्ट पदार्थ घेणे केव्हाही उत्तमच. मात्र हे पदार्थ नेमके मिळतात तरी कुठे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तरी यासाठी जळगावतील जुनी दत्त डेअरी हा उत्तम पर्याय आपल्यासमोर आहे. सन 1932 पासून जळगावकरांच्या सेवेत असणाऱ्या दत्त डेअरीमध्ये सर्व प्रकारच्या शुद्ध स्वरूपातील मिठाई आपल्यासाठी मापक दरात उपलब्ध आहे. पाहूया याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजचा खास वृत्तांत. डेअरी जुनी इथे संचालक आहोत. आमच्या बोमला ग्रुप आता 80 वर्ष पूर्ण होत आहे. तरी आमची या डेअरीच्या व्यवसायामध्ये जवळपास 70 ते 80 वर्षाची 78 ते 80 वर्षाची परंपरा आहे. आणि आमची आता ही तिसरी पिढी आहे. आणि आता आमची मुलं, दोन मुलं अचल आणि मानस या आता चौथ्या पिढीचे आता इथे आमच्यासोबत काम करत आहे. आम्ही दूध कलेक्शन करून स्वतः त्याचे पदार्थ किंवा जे काही प्रॉडक्ट बनवतो ते आम्ही स्वतःच बनवतो. आमचं स्वतःचं युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. श्रीखंड तूप दुधाचं कलेक्शन सेंटर वगैरे आमचे स्वतःचे आहे. आम्ही जेवढं सगळे जे पदार्थ बनवतो ते सगळं आमच्याच कारखान्यात बनवतो. आम्ही बाहेरून विकत आणून कोणताच पदार्थ विकत नाही. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग वगैरे जे आहे ते शास्त्रीय दृष्ट्या सायंटिफिकली सगळं हे करूनच आम्ही बनवतो. तिच्यामध्ये कोणती भेसळ अथवा तिच्यात मध्ये काही हे करत नाही आम्ही. आणि जे पण काही हे वापरतो फूड अँड ड्रगची त्याला सगळं मान्यता असलेले पदार्थ आम्ही तिच्यात वापरतो. जसे की मिठाईमध्ये आम्ही जे फ्लेवर्स वगैरे जे आहे ते कृत्रिम आणि ज्याची ज्याला फूड अँड ड्रगची मान्यता आहे तेच आम्ही वापरतो. आणि सगळं आमचे ते आधुनिक मशिनरीने मिठाई पण तयार होते. तूप पण आधुनिक मशिनरी तयार होतं. दुधाचं पाश्चरायझिंग दही वगैरे लावणं हे पण आधुनिक पद्धतीने तयार होतं. कारण आम्ही शुद्ध दुधापासून जी मिठाई बनवतो आणि जी तुपाची असते ती गावणी तुपामध्येच बनवतो. जसे की गुलाबजाम आहे, काही लाडूचे काही प्रकार आहे, दराबा आहे, हे सगळं आम्ही गावणी तुपामध्ये बनवतो. आणि बाकी सगळं जी मिठाई असते ती आमची शुद्ध दुधापासून बनलेली असते. आता मिठाईमध्ये असे प्रकार आहेत, काही काही बाहेरून तयार मिठाई येते आणि त्याला रंग काही फ्लेवर वगैरे टाकून बनवतात, तो प्रकार आम्ही करत नाही.
आम्ही जे आमच्याकडे जे अवेलेबल असेल तेवढंच बनवतो. त्याच्याबद्दल आम्ही सदोटीने हे करतो, प्रयत्न करतो, चांगला माल द्यायचा पण प्रयत्न करतो. मध्ये म्हणजे दोन तीन प्रकार येतात त्याच्यामध्ये. एक समजा रबडी बासुंदी वगैरे जे पहिले लोक फक्त सणाकरता वगैरे करायचे, श्रीखंड रबडी बासुंदी, तर ते आता लोक जवळपास रोजच आमच्याकडे अवेलेबल असतं, ते त्याचा रोजच सेल चालू असतो. आणि सणानुसार म्हणजे आता हिवाळा येईल तर तुपाचे काही मिठाईचे काही पदार्थ वगैरे, ड्रायफ्रुट्स वगैरे, मिठाची मिठाई, त्याला लोकांची मागणी असते. मावायची मिठाई ही थोडस 400 ते 450 रुपयापर्यंतची रेंज आहे मावा मिठाईची, तर त्यालाही लोकांची चांगली मागणी असते. आता गणपती येतं त्याचे मोदक, मोदकलाही मागणी असते. आता मी नवीन बुंदीचे लाडू, बुंदीचे मोदक, बुंदीची बर्फी हे पण नवीन आणले, गावणी तुपातली बुंदी असते, तर त्याच्यामुळे नवीन नवीन आता आम्ही काहीतरी समोर आणण्याचा प्रयत्न करतोय.